नमस्कार, मी महावीर दिगंबर समर्थ, राहणार काळेवाडी पिंपरी पुणे 17. मी श्री विठ्ठल कोंडिबा जाधव यांच्याकडून 2013 जागा वडगाव सांगवी येथे जागा खरेदी केली होती, पण अद्याप ते 2013 ते 2020 ते फरार झाले होते. नंतर 2020 ते 2022 आम्हाला ते मारून जिथे सापडले, नंतर आम्ही त्या जागेसाठी फॉलोअप घेतला आणि त्याच्या नावावर 7-12 उतारा करून घेतला. करून घेतल्यानंतर तीच जागा 15 ते 20 दिवसाच्या आत त्यांनी लालगोडेंना विकली, गणेश लालगोडेंना. आणि आता सध्या त्याच्यावर विकास लालगोडेंचा ताबा आहे असं विठ्ठल जाधव मला म्हणले. म्हणजे विकास लालगोडेचा ताबा आहे आणि खरेदी खत तुमच्या नावावर झालं. खरेदी तुम्हाला खरेदी खत घेऊन तुमच्याकडून पैसे घेऊन अजून त्यांनी जी कोणी आता तुम्ही गणेश लालगोडे हे म्हणताय त्यांना ती जागा म्हणजे सेकंड खरेदी करून विकली. सेकंड खरेदी करून त्या जागेवरती ती दुसऱ्याला परत विकली. आता या साधारण या सगळ्या केसेसमध्ये ही जी घटना तुमच्याबरोबर घडलेली आहे, किती लोक आहेत म्हणजे असे फसवणूक झालेली? 12 ते 13 लोक आहेत. थोडे लोक पुण्याच्या बाहेरून पण आहेत. पुण्याच्या बाहेरून सुद्धा 12 ते 13 लोक. भुसावळ वगैरे तिथून लोक आहेत. तिथे भुसावळ वगैरे तिथून लोक आहेत. आता तुमची महत्वाची मागणी काय? आमची महत्वाची मागणी म्हणजे सर, आम्हाला ना जागा मिळाली तरी चालत, आणि नाही तर पैसे मिळावं. आमचं आत्ता आहे ना, कारण आता अशी मनस्थिती झालेली आहे की आम्ही ना आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये. मग हे जे सदर प्रकरण आज 10 वर्षापासून चाललेलं आहे, मग तुम्ही इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा जे काही तहसीलदार ऑफिस कचेरी वगैरे आहे तिथं तुम्ही याबद्दल तक्रार दिलेली आहे का? तक्रार 24/6/2024 आम्ही ऑलरेडी तक्रार वडगाव पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे. बरं, मग तिथून काय रिस्पॉन्स मिळाला किंवा त्या आरोपी विरुद्ध काही जे किंवा त्या जे बिल्डर आहे त्या बिल्डर विरुद्ध काही पोलिसांनी ऍक्शन घेतली का? नाही, अजून तरी काही तशी ऍक्शन या तारखेपर्यंत नाहीये. मग तुम्ही पोलिसांना याबद्दल विचारणा केली का? केली. ते म्हणले की आम्ही बघू आता काय करायचं ते, तिचं एवढं सांगितलं आम्हाला फक्त. बर, मी श्रीमंत रामभाऊ फड, मी रिक्षा ड्रायव्हर आहे आणि माझी मिसेस चांगल्या घरातली असून सुद्धा आज लोकांचे धुणे भांड्याचं काम करते. आम्ही असं करून याच्याकडून 2011 आम्ही नाणेमध्ये जागा घेतली. त्याने असंच आम्हाला फसवलं आणि आम्ही त्याला फसवायचा आणि पळून जात होता आणि धरल्यानंतर आम्हाला गोड बोलायचा, काका काही करू नका, पोलीस स्टेशनला वगैरे जाऊ नका, मी तुम्हाला करून देतो. असं करीत आजपर्यंत त्यांनी आम्हाला फक्त बर्बाद केलं. जवळजवळ मला 3 गुंठे आणि माझा एक भासा आहे, त्याचे आई वडील 1 वर्ष जास्तने वारलेले आहेत, त्याला सुद्धा याच्यामध्ये त्यांनी फसवलेलं आहे. आणि माझी ते अशी तारा केली की माझ्या बायको मुलं सुद्धा मला आता अन्न द्यायला तयार नाही आहेत. तर माझं एक निवेदन आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला की या गरिबाला न्याय भेटावा. जर मला न्याय नाही भेटला तर जसं माझ्या याचं घर माझं वाटोळं केलं यांनी, एक दिवशी मी त्याचं मग करणार. पण कायद्याच्या आम्हाला आशा आहे की कायद्याने आम्हाला ज्ञान भेटावं, ही माझी नम्र विनंती राहील. तुम्ही कुठून आलात आता? मी पिंपरी चिंचवड काळेवाडीमध्ये राहतो. विठ्ठल कोंडिबा जाधव यांनी मला 2016 7-3 जागा खरेदी खतमा करून दिलेला आहे, पण त्यांनी मला जागा मोजमाप करून दिलं नाही किंवा 7-12 काही करून दिलेलं नाही. नंतर मग त्यांनी मला परत काही दिलेलं नाही, पैसेही नाही, जागाही नाही. परत त्यांनी दुसरं मावळमध्ये परत दुसरी जागा दाखवली, सांगलीमध्ये त्यांनी जागा दाखवली, तिथं पण त्यांनी मला नोटरी करून दिलं, पैसे नव्हते, मला काही दिलेले नाही. त्यांनी मला 2 चेक पण दिले, पण जे दोन्ही त्यांच्या बँकेत पैसेच नाही आहेत, तो जागाही देत नाही, आजकाल फोनही उचलत नाही, तो फरार आहे. शासनाने त्याला कडक कारवाई केली पाहिजे, तर त्याच्या समोर आमच्या उभं केलं पाहिजे. तिथं कारवाई करत नसतील तर त्याला आमच्या आस्वादी त्याला सापडून आमच्या त्यांनी समोर उभं केलं पाहिजे. पोलीस स्टेशनने विठ्ठल कोंडिबा जाधव यांना 8 दिवसाच्या तात्काळमध्ये अटक करून आम्हाला न्याय मिळावा, आणि जर तसं नाही केलं तर आम्ही बायका मुलासहित इथे आम्ही आत्मदानाचा आणि उपोषणाचा इशारा 100% आम्ही पोलीस स्टेशनसमोर करणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ताबा एकाचा, खरेदी खत एकाच्या नावावर, त्याच्यानंतर अजून खरेदी खत एकाच्या नावावर, म्हणजे एक जागा 3 चौघांना विकल्याचं इथं निदर्शनास आलेलं आहे. आणि हे जे पीडित परिवार आहेत, जर पोलीस प्रशासनाने यावर लवकर लक्ष देऊन त्या आरोपीला अटक नाही केली आणि आम्हाला न्याय नाही दिला तर आत्मदहनाचा इशारा ह्या सर्व मंडळीने इथं दिलेला आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे, 5KM. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.